चला क्षेत्ररक्षण सजून घ्या। तर आज या स्पर्धेच्या माध्यमातून सल्ला दिवस आहे, एक चांगलं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। दोन्ही संघांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की मंकी विकेट कॉल जो आहे तुम्हाला आधी करावा लागेल, अंपायरला कॉल करावा लागेल पहिला मंकी विकेटचा, त्याचबरोबर सीमारेषा जी आहे ती डायरेक्ट पडद्याला आहे, त्याचबरोबर आमचं जे खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त खेळाडूंसोबत एक तुमचा कोच बसेल, त्या व्यतिरिक्त दुसरा कोणी आढळला तर पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या। ब्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे ही या स्पर्धेची नियमावली, त्याचबरोबर पंचांचा निर्णय हा अखेरचा आहे याची देखील नोंद घ्या। शाहिद मोमिन सर, परवेज शेख सर, सुभाष पाटील सर या स्पर्धेच्या माध्यमातून हे पंच आपण पाहतोय, त्याचबरोबर आज माझ्या समवेत तुम्ही आवाज ऐकाल वॉइस ऑफ गोरसे भिवंडी, मनोज ठाकरे, सौरव कदम आमचे गुणलेखक आहेत। तपंचांच्या माध्यमातून अधिकृत इशारा सामन्याला सुरुवात, पहिला बॉल पायावर आदललाय, जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीये। सुरुवात शरद या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय, निहार विथ मोहित ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। अवलेसा बॉल देखील बीट केला जातोय, फलंदाज झाला, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये, चेंडू निर्धाव निघून जातोय। निहार एक भरपूर मोठं नाव आहे ज्याच्या माध्यमातून भरपूर चांगल्या चांगल्या इनिंग्स आपण पाहिल्यात, मात्र अजूनही सूर गवसलेला नाहीये, त्याला मिडल ऑफ द बॅट करता आलं नाहीये। शरद पुन्हा एकदा बोलतोय, अवलेस देखील बीट केलं जातोय, अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन, पहिल्या तीन बॉलचा विचार केला तर एकही धाव खर्च केली नाहीये। किंग ऑफ रिंग नंदन पाटीलकडे देखील तेवढंच लक्ष असेल, भरपूर समर्थक त्याच्या पाठीशी आहेत, भरपूर फॅन्स आहेत त्याचे, नक्कीच त्याची फलंदाजी पाहायला भरपूर उत्सुक असतीलच, त्यात मात्र काही शंका नाहीये। त्या दरम्यान शरद गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय, षटकातील पुढील बॉल चेंडू हवे झेल खाली क्षेत्र रक्षक, यस इज गॉन, पहिला गडी बाद निहार। एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू होता मनोज, आपण पाहतोय मिस टाइम झाला होता फटका, कुठेतरी मागचे तीन चेंडूचे निर्धाव गेले, त्याचा दबाव होता, त्यानंतर बिगेट साठी प्रयत्न झाले परंतु मिस टाइम फटका, स्क्वेअर लेगला एक चांगला झेल टिपलाय, पहिला गडी बाद धावफलकावर असून कोणत्या प्रकारची धाव समाज झाली नाहीये। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक अनुभवी फलंदाज अरविंद येतोय, निश्चित आपण जर पाहिला तर निहार चांगला फलंदाज आहे परंतु शरदच्या तिखट मारापुढे तुच्छ ठरलेला पाहतोय आपण। अवलेसा बॉल गॅप शोधली आहे, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल सीमारेषा पार, गुड शॉट चौकार। निश्चित चांगला ताकदीचा फटका आपण पाहिल्याने लवणांच्या रिजन मध्ये कार्पेटच्या सहाय्याने एक चांगला देखला नयन स्पर्श करणारा हा चौकार येतोय आणि संघाचा आगाज होतोय चार धावेने। यस, चार धावा धावफलकावर लावल्या जात आहेत मोहिलच्या बॅट मधून, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, यस डायरेक्ट हिट, नंदन पाटील याची प्रशंसा करावी लागेल कारण त्या ठिकाणी आपण पहिला नॉन स्ट्रायकरला डायरेक्ट हिट केलाय फलंदाज बाद डावतीच्या स्वरूपात।
निश्चित संदेश आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे छत्रशंक चुकीची झाली होती तालमेल खराब पाहायला मिळाला परिणाम स्वरूपात धावचेच्या स्वरूपात यश याला देखील मैदान सोडावं लागतंय अँड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनेट फाय नंबर पाचव्या क्रमांकावरती प्रतीक आलाय या प्रतीक कशा प्रकारे फलंदाजी करेल कारण आपला संघ दर्पणाखाली आहे या ठिकाणावरून आपल्या संघाला आवरण्यासाठी आपल्या संघाला सावरण्यासाठी एक चांगली इनिंग जरूर पेश करावी लागेल मोहिल विथ प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मात्र अनुभवी जे फलंदाज होते निहार अरविंद यश तंबूच्या आश्रयाखाली परतले आहेत तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोघेही नवके फलंदाज आहेत त्यावेळेसचा बॉल हलक्या त्याने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे तर डीपला एक धाव कंप्लीट झाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यस इट इज टू रन्स दोन धावा कंप्लीट झाल्या धाव संख्या दोन ने पुढे सरकेल नऊ धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत खास करून नुकतं ज्यांचं आगमन झालंय आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की खासदार साहेबांचे पर्सनल असिस्टंट आहेत वेल खूप कमी असतो त्यांच्याकडे मात्र आज आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आगमन झालंय त्यांचा थोड्याच वेळा त्यांचा आवाज देखील तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळेल संदीप मोरे सर धावची संधी मात्र सुरक्षित आहे त्या ठिकाणी फलंदाज मोहिल आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय दोन धावा कंप्लीट झाल्या एक योग्य क्षणी डाईव्ह पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावर आपण पाहतोय दोन धावा कंप्लीट झाल्यात धाव संख्या दोन ने पुढे सरकेल डबल वन अकरा धावा धावफलकावर आहेत षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय जे षटक दिलीप पाटील संघाच्या संगणकाच्या माध्यमातून फेकलं जातोय अतिशय अनुभवी दिलीप पाटील आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम आजपर्यंत चालू असलेलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकातील पुढील बॉल दिलीप पाटील बोलतोय फुल टॉस आहे प्रहार चाललाय जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर चेंडू सीमारेषेबाहेर चूम अंतर षटकार संदीप जी आपण पाहतोय बाउंड्री लाईनचा जर विचार केला तर थोडीशी जवळ आहे आणि ज्या वेळेस तुम्ही असे चेंडू टाकाल तर निश्चित त्याचं दर्शन मात्र सीमारेषेबाहेर पाहायला मिळेल येतो एक मोठा फटका षटकार अगदी बरोबर म्हटलं कारण या ग्राउंडचा विचार केला तर स्क्वेअर बाउंड्री ज्या आहेत त्या छोट्या आहेत आणि त्यामध्ये आपण पाहतोय फुल टॉस बॉल बिगिट साठी पोषक असा हा चेंडू बिगिट जरूर आपण पाहिलाय षटकातील पुढील बॉल प्रतिम फटकार युवा फटका चेंडू निघून जाईल थर्ड मॅन सीमारेषे बाहेर हा चौकार तर अशा प्रकारे दोन षटकाचा खेळ कंप्लीट झालाय दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकर आपण पाहतोय 21 21 धावा झाल्यात पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक होतं ज्या षटकाच्या माध्यमातून आपण पॉवरफुल गोलंदाजी पाहिली शरद या गोलंदाजाने फक्त चार धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर मात्र दिलीप या गोलंदाजाच्या माध्यमातून 17 धावा खर्च झाल्यात तर एकंदरीत दोन षटकाचा खेळ कंप्लीट झालाय 21 21 धावा धावफलकर आहेत त्यानंतर अजूनही दोन षटकाचा खेळ बाकी आहे आणि या दोन षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारेल जॉली कामतगर संघ आपण ऐकूया व्हॉइस ऑफ गोरसे भिवंडी मनोज ठाकरे याच्या आवाजाने धन्यवाद मेरी आवाज मेरी पहचान संदीपजी वखारे आपण पाहिलं दोन षटकांचा खेळ या खेळामध्ये जर विचार केला तर 10 चेंडू पर्यंत पूर्णपणे पकड मजबूत बंदरावरती काल्यर संघाची आपल्याला पाहायला मिळाली होती परंतु शेवटच्या दोन चेंडू मध्ये दोन बाउंड्रीज झाल्या आणि मात्र ते स्वप्न जे रंगत होतं त्यांना भंग पाडण्याचा भाग पाडलाय आपण पाहतोय 21 धावा ऑन द बोर्ड तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोशन टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती या वेळेस चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय इथं मात्र द्विधा मनस्थितीमध्ये सापडलेला दिलीप आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषा बाहेर एका टप्प्याने चौकार
आयोजकांच्या माध्यमातून एक सूचना आहे कि जे आमचं खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूंसोबत कोच बसेल, बाकी इतर कोणी आढळल्यास पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या। या वेळेस आपण पाहू शकता बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि इथं मात्र क्षेत्र निवडला बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिझन मध्ये एक चांगला देखना फटका चौकार। अब प्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय। यस मनोज ठाकरे आजच्या दिवसातील त्याचबरोबर या स्पर्धेतील देखील पहिली चौकार हॅट्रिक आहे ही प्रतीकच्या बॅट मधून। चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। संघाला आव्हानासाठी आवश्यकता होती या फलंदाजीची आणि ती फलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते प्रतीकच्या बॅट मधून। बॅक टू बॅक तीन चौकार आपण पाहिल्यात। याआधी आपण पाहिलं की जे अनुभवी फलंदाज आहेत ते डगआउटला परतले, त्यानंतर मात्र नवख्या फलंदाजांच्या बाकी फटकेबाजी आपण पाहतोय। गोलंदाज ठरवतोय या वेळेस, ओहो वर्ड शॉट आपण पाहतोय परंतु क्लिअर करू शकत नाही बाउंड्री। फलंदाज मात्र जेलच्या स्वरूपात बाद होतोय। चौकार हॅट्रिक नंतर बिगिट साठी प्रयत्न जरूर झाले, मात्र या फटक्या मागे तेवढी ताकद जोगता आली नव्हती फलंदाज प्रतीक याला। परिणाम स्वरूप चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नाहीये। चौकार हॅट्रिक मारली आणि त्यानंतर मात्र गोलंदाज रोशनने देखील दाखवून दिला प्रतीकला एव्हरी डे इज नॉट अ संडे। या वेळेस अप्रतिम फटका पलटी फटका सक्सेसफुल होत आहे चेंडू जाईल सीमारेषा बाहेर षटकार। DJ Sandy in the mix. टेलिव्हिजन स्क्रीन वर पुन्हा एकदा पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खिचून काढला होता। अप्रतिम फटका आपण पाहतोय मोहिलेच्या बॅट मधून रिव्हर्सिव्ह करण्यात आला होता आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषे बाहेर पडला होता षटकार आलाय। रोशनने एक गडी जरूर बाद केलाय, मात्र तरी देखील आपण पाहतो की एक मागड षटक फेकलं जाते रोशनच्या माध्यमातून। निश्चितच आपण पाहिलं दुसरं षटक हे 17 धाव्यांचं होतं आणि तर मात्र तिसरं षटक चालू आहे आणि आतापर्यंत जर विचार केला तर 18 धावा खर्च केलेल्या आहेत। एकंदरीत पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं होतं। पुन्हा एकदा गोलंदाज त्यानं होतं गोलंदाजी मार्क होती इथंही चांगला फटका येत आहे चेंडू जाईल नॉन स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी। मनोज यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये आवत तसा संपर्क झाला नव्हता, टॉपिक लागला होता मात्र सुरक्षित त्या ठिकाणी आणि चेंडू मात्र सरळ लॉंग स्टॉप सीमारेषे बाहेर पाहायला मिळालाय चौकार आलाय। तर अशा प्रकारे तीन षटकाचा खेळ कम्प्लीट झालाय। तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर आपण पाहतोय 4 गडी बाद 43-43 धावा। निश्चित आपण उल्लेख केला की फटक्यामध्ये तेवढीशी काही जान नव्हती परंतु क्रिकेटमध्ये दोन असे फटके आहेत एक लॉंगान आणि लॉंग ऑफच्या मधून आणि दुसरं म्हणजे फाईन लेग आणि थर्डमॅनच्या मधून जो जाणारा चेंडू आहे तो निश्चितपणे सीमारेषा पार जातोय असं कित्येकदा आपण पाहिले आहे कारण क्रिकेटमध्ये सेफ फटका मानला जातोय। तर इथं मात्र येतो चौकार खेळ समाप्त होतोय तीन षटकांचा आणि धावसंख्या धावपळगाड जर पाहिली तर आपण 43 चार गड्यांच्या मोबदल्या होते शेवटचा अंतिम षटक नंदन येतोय। या वेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय थेट पायांवरती आदळताय पंच मात्र एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद घोषित करतायत। Yes,
मनोज ठाकरे पायसीची अपील ज्यावेळेस होते त्यावेळेस पंचांच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, बॅट कट आहे का, या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातात. त्यानंतर मात्र फलंदाजाला बाद घोषित केलं जात आहे. तर यावेळेस आमचे पंच सहमत आहेत, एक चांगला निर्णय मैदानाच्या आतमधून फलंदाज बाद. निश्चित हा सगळा अभ्यास पंचांकडे असायला हवा असता तो मात्र इथं आपल्याला दिसून येतोय. अचूकरित्या अचूक निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र पहिल्या चेंडूवरती LBW स्वरूपामध्ये बाद होतोय. जिथं मात्र धावांचा डोंगर रचत चालला होता तिथं मात्र फुलस्टॉप देण्यासाठी पहिला चेंडू अप्रतिम हाताळताना पाहतोय नंदन. निश्चितच त्याच्या नावाचा राजा वाजा नेहमीचा प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. इथेही चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कलोरा टप्प्याचा चेंडू आही पाहायला मिळाला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये हवं तसा आला नाही. यष्टीरक्षक मात्र थोडासा बीट झाला आणि परिणाम स्वरूप एक चिक्की सिंगल आहे. चौथी धाव पूर्ण होताना पाहतोय. एक्सपिरियन्स आहे नंदनचा. अचूक डप्पा, अचूक लाईन, लेंथ आतापर्यंत मेंटेन केली आहे. चांगली गोलंदाजी. शेवटचं षटक आपण पाहतोय. मात्र पहिल्या दोन बॉलवर एकच धाव खर्च केली आहे. सुरेख षटक आतापर्यंत. मोहिल इथं मात्र थोडीशी लाईन अँड लेंथ बिघडली जाते कारण डावेष्टी एक इन जरी सोडून गेला चेंडू तरी पंच त्याला व्हाईट घोषित करतायत. त्या अनुषंगाने हा चेंडू व्हाईट जाईल. मोहित यांचा विचार जर केला तर 8-9 चेंडूंचा सामना केलेला, आतापर्यंत 28 तब्बल धावा आपल्या संघासाठी जमा केलेल्या आहेत. तोच मोहित इथं पाहतोय. आपण स्ट्राईक वरती पाहूया काय घडेल. इथं मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू जाईल सी मार्शा बाहेर. षटकार. प्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्टाईल ऑफ महेंद्र सिंग धोनी. हेलिकॉप्टर उडवला होता आणि तो हेलिकॉप्टर मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर लँड होतोय. 6 धावा मिळतील त्या ठिकाणी. 6 धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. अर्धशतक झलकावलं जात आहे जॉली कामतगार संघाच्या माध्यमातून. 51 धावा धावफलकावर. त्यावेळेस खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. हा चौकार. निश्चित 4 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता 55 धावा. एक चांगला बिग टोटल मैदानाच्या आतमध्ये साकार करतोय. आपण जर विचार केला तर या मैदानावर हाय स्कोर हा 22 मापुल या संघाच्या बाजूने 84 धावांचं. तर इथं मात्र पाहूया एक चांगली टोटल मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहतोय. स्कोर बरोबरती जॉली कामतगार या संघाची हे विसरून चालणार नाहीये की बंदरमध्ये काल्यर संघ आहे, एक तुल्यबल्य संघ आहे. परंतु ज्यावेळेस धावसंख्या मोठी असते त्यावेळेस भले भले संघांचा मात्र पाणीपत होताना पाहिलेला. इथं मात्र अजून एक चांगला फटका सुचितचा 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकतो धावल काढती 61 धावा 61. जिथं मात्र जर फलंदाजाचा विचार केला तर मोहिल मात्र चांगली कामगिरी करतो. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रत्येक एक चांगली फलंदाजी केली होती. बॅक टू बॅक 3 चौकार लावले होते. हातभार त्यांचाही 12 रनांचा आहे. परंतु दाद द्यावी लागेल मोहिल. असं मागे उलडून पाहिले नाही कारण ज्यांना साथ देण्यासाठी येणारा फलंदाज बॅक टू बॅक पेव्हिलियन मध्ये जात होता. हाताच झाला नाही, निराश झाला नाही, खंबीरपणे उभा राहिला खेळपट्टीवरती आणि या क्षणापर्यंत अप्रतिम कामगिरी पाहतोय. 44 धावांवरती खेळतोय. 11 चेंडूंचा सामना. 50 पूर्ण होईल का आजच्या दिवसातील. आणि यावेळेस नो डाऊट अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. त्रिपुराची फलंदाज मात्र बाद होतोय. सराउंड द लेग आपण पाहतोय. त्रिफलला उडवलाय त्या ठिकाणी शेवटच्या बॉलवर. तर अशा प्रकारे 4 षटकाचा खेळ कम्प्लीट झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आपण पाहतोय. 61 धावा झाल्यात. 62 धावांचं लक्ष आहे. तर दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपण पाहतोय किशोरजी गायकवाड साहेब जे विद्यमान अध्यक्ष आहेत भारतीय बौद्ध महासभा पारेवले. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम.
यस तर चला टॉस साठी या कुरुण संघाचा संघ नाही टॉस बरोबर आंब्याचा पाडा संघाचा संघ नाही स्वरा स्पोर्ट आंब्याचा पाडा सतीश जाधव फांटे तर अमितेश स्पोर्ट कुरुण दोन्ही संघाचे संघ नाही आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे त्वरा करा टेलिव्हिजन स्क्रीन वर पाहू शकता पारिवली गावातील एक सुंदर दृश्य बौद्ध विहार या ठिकाणी दाखवलं जात आहे प्रिन्स मूवीच्या माध्यमातून भरपूर चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी बौद्ध विहार कॅच केलं जात आहे कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्वरा स्पोर्ट आंब्याचा पाडा विपक्ष मितेश कुरुण या दोन संघा दरम्यान टॉस उडवला जाईल तर व्यासपीठावर उपस्थित विद्यमान अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पारेवले किशोरजी गायकवाड आपणास देखील विनंती आहे की आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे आपल्या शुभ हस्ते टॉस उडवला जाईल तर दोन्ही संघाचे संघ नाही त्याचबरोबर आमचे मान्यवर देखील टॉस बॉक्स मध्ये जॉईन झाले आहेत तर कॉमेंट्री बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चलतोय टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी आमचे परम मित्र आमचे साथी समालोचक संदीप मोरे सर उपस्थित आहेत यस ओव्हर टू द टॉस बॉक्स धन्यवाद एका बाजूला आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2021 आणि दुसऱ्या बाजूला स्वरा स्पोर्ट्स पारिवली मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक होते स्वरा स्पोर्ट्स असा कॉल आणि इथे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आपण हा टॉस कृपया या कॅप्टनला पण द्यायचा आहे ही एक आठवण असेल या स्पर्धेची सोपान कुरुंच प्रतिनिधित्व करतोय तर कर्णधार पदाची धुरा आहे नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय सर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं जर या अगोदरचा सामना किंवा सुरू असलेला सामना फलंदाजी अतिशय पोषक असं खेळपट्टी आहे आउटफील्ड आहे क्षेत्ररक्षण घेण्यामागचं कारण काय बॉलिंग लाईन स्ट्रॉंग आहे म्हणून आणि प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर होम ग्राउंड वर खेळणार आहेत आणि एक चांगली जमेची बाजू असणार आहे संघाची त्यांना रोखायचं झालं तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल कुरुण संघ 40 ते 45 असे कुठले ट्रम्पकार्ड गोलंदाज यांच्यावर ही जबाबदारी असेल सोन्या पटेल रोहन पटेल चांगली गोलंदाजी लाईन अप आहे एकंदरीत खेळपट्टीचा आणि आयोजन नियोजनाचा विचार केला तर काय वाटतं खूप चांगलं आयोजन नियोजन केलं आहे ऑल द बेस्ट पारिवली संघाचा कर्णधार स्वरा स्पोर्ट्स आंब्याचा पाडा पारिवली नाणेफेक जिंकली असते तर काय स्वीकारलं असतं क्षेत्ररक्षण आता मात्र फलंदाजी करायची आपण पाहतोय फलंदाजांसाठी आणि नक्कीच खेळपट्टीच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं मैदान आहे खूप चांगलं व्यासपीठ निर्माण केलंय या आयोजकांनी एकंदरीत विचार केला चार षटकांचा तर कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुमच्या संघामार्फत 40 ते 45 पर्यंत जाण्याचा संकल्प करताय कुठले असे महत्वाचे फलंदाज ज्यांच्यावर ही जबाबदारी तू सांगशील की यांच्या मार्फत आम्ही हा धावपळ उभारू शकू दशरथ विकी आणि निलेश ऑल द बेस्ट दोन्ही संघाला नाणेफेकीचा कॉल करून या संघाने जिंकवलंय आणि आंब्याचा पाडा पारिवली या संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी बोलूया समोरच्या कक्षामध्ये तिथे सज्ज आहेत मनोज ठाकरे आणि संदेश वाखारेजी धन्यवाद धन्यवाद मोरे सर बॉल विकेट साठी प्रयत्न जरूर झाले मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये चेंडू निर्धाव निघून गेलाय पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जे षटक रितेशच्या माध्यमातून फेकला जात आहे किंग ऑफ रिंग नंदन पाटील समोर आहे तर डावखुरा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रोशन
बॉल इनफील्ड वरुण खेल सुरेख फटका इन साइड आउट चेंडू निघून जाईल सीमारेषा पार हा चौकार सर वॉस फटका खेलने का प्रयत्न जरूर होता मात्र बैट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये चेंडू निर्धाव निघून गेलाय तर कमबॅक पाहायला मिळतंय गोलंदाजाच्या माध्यमातून कारण मागच्या चेंडूवर चौकार आला होता त्यानंतर त्वरितच निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय रितेश या गोलंदाजाच्या माध्यमातून भरपूर चांगला वेग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय षटकातील पुढील बॉल हा बॉल खाली राहिलाय थोडा बॅटची कडा जरूर लागली होती कोणत्या प्रकारची धाव नाहीये पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आठ धावा धावफलकावर आहेत बिनबाद आठ धावा बासठ धावांचं टार्गेट आहे आणि मी तर म्हणेन चांगली सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून प्रितेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त आठ धावा खर्च केल्या समोर फलंदाज नंदन असतानाही एक मित्र म्हणे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते इथं मात्र थोडस टार्गेट कठीण वाटेल बंदरावरती काल्लेर संघाला परंतु ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त चार धावा होत्या त्यानंतर बाकीच्या ओव्हर मध्ये जी रनांची लूटमार चालू ठेवली होती अंतिम क्षणापर्यंत ती वाखाने जोगी आपल्याला पाहायला मिळाली होती दुसऱ्या ओव्हर मध्ये 17 तिसऱ्या ओव्हर मध्ये 22 आणि चौथ्या ओव्हर मध्ये 18 धावा अशा एकंदर 61 धावा चार षटकामध्ये कुठून काढल्या आणि 62 धावांचं मात्र टार्गेट जर ठेवलेलं आहे सेट केलेलं आहे आणि पहिल्याच ओव्हर मध्ये बंदरामध्ये काल्लेर संघाच्या फलंदाजाने 8 धावा धावफलकावरती जमा केलेले आहेत 15.50 च्या सरासरीने चालायचं आहे मात्र आतापर्यंत आपण पाहतोय फक्त 8 धावा धावफलकावर आहेत तर या ठिकाणावरनं आपला गिअर चेंज करावा लागेल विकेट साठी जावं लागेल दोन्ही फलंदाजांना एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुमच्याकडे मोठे फटके असणं तरी देखील गरजेचं असतंय ते मोठे फटके खेळण्याची क्षमता नक्की दोन्ही फलंदाजांच्या मनगडामध्ये आहे क्षमतेवर कोणत्या प्रकारचं प्रश्नचिन्ह नाहीये मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल कारण तब्बल 62 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वारंवार विकेट तुम्हाला दाखवावे लागतील गोलंदाज मोहिल बॉल आपण पाहतोय सुरेख आहे एक चोटी धाव त्या ठिकाणी कम्प्लीट होत आहे मात्र एकेरी दुहेरी धावामध्ये काम बनणार नाहीये ज्या फटक्यांची आवश्यकता आहे ते फटके या ठिकाणी खेळले जातील का पाहूया त्या दरम्यान सोनिका माता मालोडी संघाचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय वेलकम विशाल दादा स्वराज निलेश काटे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे विशाल दादा विनंती असेल आपण व्यासपीठावर या संघाचे सर्वे सर्व आहेत आयोजकांच्या माध्यमातून आपण विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे वेलकम पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूया मोहिल गोलंदाज झावेत टोकाकडनं गोलंदाजी करतोय षटकातील पुढील बॉल समोर रंदन पाडेल हा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक चुकी करतायत मौका भी दिया और चौका भी दिया चेंडू सीमारेषे बाहेर हा चौकार निश्चितच एक चांगली नामी संधी लाभून आली होती नंदन यास बात करण्याची परंतु ती गमावलेली आहे तर ज्या वेळेस फलंदाजाला जीवनदान मिळतोय निश्चित त्याची ताकद मात्र दुर्गिणीत होते तर या जीवनदानाचा फायदा कितपण उचलतोय हे पाहण्यासारखं राहील तर पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय मोहिल वेळेस प्रहार झालाय चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक झेल खाली पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळतंय झेल ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान दोन धावा कम्प्लीट झाल्या एक सरळ साधा सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय आणि तो देखील नंदन पाडेलचा तर हे कुठेतरी या संघाला घातक ठरेल यात मात्र काही शंका नाहीये तर बॅक टू बॅक दोन जीवनदान मिळाले आहेत त्या जीवनदानांचा कुठपर्यंत फायदा उचलेल नंदन पाडेल थोडाच वेळ आता आपल्यापर्यंत पोहोचेलच
निश्चित क्रिकेट मध्ये लक फॅक्टरला खूप महत्व आहे, ते लक मात्र नंदन पाटीलच्या बाजूने लागलेलं आहे। तर या लकचा पुढे जाऊन किती फायदा उचलेल हे पाहण्यासारखं राहील। मोहिल यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतोय, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये, मातीची विकेट आहे, हे दृश्य तुम्हाला वारंवार पाहायला मिळतीलच, यात मात्र काही शंका नाहीये। कधी बॉल खाली राहतोय तर कधी बॉल उचली घेतोय आणि मातीच्या विकेटवर हे दृश्य नक्कीच आपण वारंवार पाहतोय। या वेळेस डावेस्टिक सोडून बाहेर टाकलाय चेंडू, पंच वाईट बॉल खून करतायत, अवंतर धाव मिळेल, अवघ्या चार या धाव संख्येवर खेळत होता रोहित शर्मा, त्या वेळेस तिसरा परेराने त्याचा झेल सोडला होता आणि त्यानंतर मात्र तब्बल 264 धावा डोकल्या होत्या। तर जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा उचलेल नंदन, त्या वेळेस बॉल देखील आवत आहे क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी चांगलं बॅकअप जरूर झालंय, दोन धावा कम्प्लीट झाल्या। मी तर म्हणेन निहारच्या माध्यमातून सार्विन त्या ठिकाणी होता, त्याच्या माध्यमातून दोन धावा वाचवल्या गेल्यात, धाव संख्या मात्र दोन ने पुढे सरकेल, धावा धावफलकर आपण पाहतोय 18 धावा, षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जे षटक मोहिल या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जातोय। षटकातील पुढील बॉल या वेळेस एका अनपेक्षित उचली घेणारा चेंडू, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये, निर्धाव जातोय। तर अशा प्रकारे दोन षटकाचा खेळ कम्प्लीट झालाय, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आहेत 18 धावा, 62 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठला करत असताना मात्र आतापर्यंत 18 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात। आता मात्र अजूनही 12 बॉल्सचा खेळ बाकी आहे, 12 चेंडू 44 धावा बनवायच्या आहेत। तर यानंतर मात्र पुढील सामन्याच्या माध्यमातून ज्या आवाजाची आतुरता होती आपल्याला, तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल आमचे परम मित्र साथी समालोचक जुचंद्र सुपुत्र, अंदाज अपना अपना आज मात्र आपण पाहतोय या स्टाईल ऑफ सिंगम संदीप मोरे सरांचा आवाज या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळेल। तर 12 चेंडू 44 धावा रुकल्या जातील का कि त्या उलट काढल्या जातील, ऐकूया व्हॉइस ऑफ गोरसे भिवंडे मनोज ठाकरेच्या आवाजाने। धन्यवाद संदीपजी वखारे। आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जो खेळ चालू आहे, ज्याचा नावाचा बलबला नेहमीच वाजला जातोय, तो मात्र आज इथे कुठेतरी स्ट्रगल करताना पाहतोय। कागदोपत्री जर पाहिलं तर नंदन पाटील हा खूप चांगला खेळाडू आहे, परंतु वर्तमान काळामध्ये थोडासा कुठेतरी गडबडीत सापडलेला दिसतोय। आतापर्यंत जर विचार केला तर 11 चेंडूंचा सामना केलेला आहे, फक्त आणि फक्त 10 धावा जमा केलेला, जिथे संघाला गरज आहे तिथे मात्र थोडासा कुठेतरी कमी पडतो। येणारे 12 चेंडू आणि 44 धावांचं लक्ष आहे स्ट्रायकर फलंदाज रोशन, इथं मात्र प्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, तालमेल पाहायला मिळालं नव्हतं, परंतु लक फॅक्टर पुन्हा एकदा बंधनावरती कालेर संघाच्या बाजूने, पंचांचा इशारे तो लेगबाज, एक धाव कम्प्लीट केली जाते। आज मात्र निहार त्या लाई मध्ये दिसून येत नाहीये, कारण प्रथम फलंदाजी केली, चार बॉल डॉट झाला होता, त्यानंतर क्षेत्रक्षणामध्ये झेल ड्रॉप झालाय, त्यानंतर हा रन आउट देखील ड्रॉप झालाय, डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित कदाचित मैदान सोडावं लागलं असतं त्या ठिकाणी नंदन पाटीलला। निश्चितच नेहमी आपण पाहतोय क्रिकेटच्या खेळामध्ये एखाद्या खेळाडूच्या मागे जर चेंडू लागला तर मग त्याला कुठेही ठेवा, तो चेंडू काय त्याचा पाठलाग सोडत नाही, तो देवाला प्रार्थना करतो की देवा माझ्याकडे चेंडू न यावा, परंतु चेंडू मात्र तिथं जाणार, अशी काही परिस्थिती आपल्याला पाहतोय निहार यांच्या माध्यमातून। यावेळेस फुलटास दिल्यावेळी शॉट चेंडू जाईल गगनचुंबी षटकार। यस मनोज, समोर नंदन पाटील आहे आणि त्याला जर तुम्ही या प्रकारचा चेंडू आत आलाल तर परिणाम मात्र समोरच आहेत, विकेट आलाय आणि आवश्यकता देखील आहे, कारण ज्या प्रकारे लक्ष उभा केलाय जॉली कामतगर संघाने, ते लक्ष चेस करण्यासाठी तुमच्याकडे या प्रकारचे फटके असणं खूप गरजेचं असेल। निश्चितच एक जखमी शेर प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये, कारण खूप चेंडूंचा खेळ केलेला आहे, धावा खूप कमी केलेल्या आहेत आणि अशा वेळेस तुम्ही जर असा चेंडू हाताळाल त्यावेळेस त्याचा परिणाम निश्चितच भोगावा लागेल। आणि येतो एक दणदणीत षटकार, आगाज तर केलेला आहे या वेळेस कार्पेटच्या सहाय्याने, ऑन साइडला चेंडू जातो, एक धाव कम्प्लीट केलेला आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, थोडेसे पंपलिंग परंतु नाकारतोय रोशन दुसरी धाव घेण्यासाठी। दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप राहतात, एकच धाव मिळेल इथं मात्र, एकेरी दुहेरी धाव संख्येने फरक पडणार नाही, जास्तीत जास्त तुम्हाला बाउंड्री लाईनची दर्शन दाखवा लागेल,
चेंडूला तरच या सामन्यामध्ये बनवून राहू शकता. अजूनही 36 धावांची गरज आहे विजयासाठी. 9 चेंडूंचा खेल बाकी आहे, 36 धावांची गरज आहे, म्हणजे 9 चौक 36, प्रति चेंडू मागे 4 धावांची गरज आहे. यावेळेस विकेट काढण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज मात्र एलबीडब्ल्यू च्या स्वरूपामध्ये बाद होतोय. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक धाव होते, त्यानंतर बिगिट आला होता. असं म्हटलं जातं की धक्क्याने माणूस सुधारतो, एक षटकारचा धक्का लागल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि फलंदाजाला बाद करण्यामध्ये सुद्धा यश प्राप्त होते. विजयापासून आता मात्र जर खूपच दूर जाताना पाहतोय 15 काल्लेर संघ आणि आत्मविश्वास मात्र ज्वाली कामतगार संघाच्या खेळाडूंचा वाढलेला पाहतोय. खास करून गोलंदाजाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली, सुरुवात चांगली करून दिली, तिथनं मात्र फटका फलंदाजीवर बसला. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, त्यानंतर मात्र आपण पाहिलं की 10 धावा खर्च केल्या मोहिल यांनी, ज्यांनी चांगली फलंदाजी केली. पहिल्या पारीमध्ये 44 धावा तब्बल कुठून काढल्या, त्याच्यामध्ये 4 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजीच्या मार्गवरती, विजयाची चाहूल जरूर लागलेली आहे, परंतु विजयाच्या चाहूलचा भंग करतील का फलंदाज पाहूया. या वेळेचा फुल टॉस डिलिव्हरी इथं मात्र जाईल सीमारेषे बाहेर, षटकार. असे फटके बाजी होणं गरजेचं आहे. मी तर म्हणेन प्रत्येक चेंडू मागे मोठे फटके खेळणं आवश्यकता राहील. तर याच दरम्यान आगमन होत आहे युवा नेता सागर, याच धावसंख्या जर पाहिली या षटकाच्या सहाय्याने 32 धावा, अजूनही 30 धावांची गरज आहे विजयासाठी. पुढील चेंडू इथं मात्र कार्पेटच्या सहाय्याने जातो, स्क्रीनच्या रिझन मध्ये एक धाव कम्प्लीट केली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. या षटक समाप्त होतोय, तिसरा स्कोरवरती धावा जर पाहिले आपण तर 33 धावा, अजूनही विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. आपण या मैदानावरती 24 धावा बघितल्या, 26 धावा बघितल्या, 29 धावा बघितल्या, तब्बल 30 धावा सुद्धा बघितलेल्या आहेत. तर त्यात 29 धावा मात्र 6 चेंडूमध्ये होतील का या पाण्यासारखं राहील. तर या 30 धावा रोखण्यासाठी शेवटच्या ओव्हर मधील अस्त्रशस्त्र डागण्यासाठी कोण गोलंदाज येतो हे पाण्यासारखं राहील. उद्धव तर पाहूया, उद्धव या धावा थांबेल का कि फलंदाज मात्र पलटवार करून विजयाचं जे समीकरण आहे ते जवळपास नेईल का. मनोज तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात. ती चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी काल्लेर संघाच्या माध्यमातून झाली नव्हती आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय शेवटचे 6 बॉल बाकी आहेत, 29 29 धावा बनवायच्या आहेत. आज पूर्ण मॅच मध्ये स्ट्रगल करताना पाहिलं नंदने. आज यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय, स्क्वेअरच्या डोक्यावरून एक हवाई फायर गगनचुंबी षटकार. या सप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, 6 बॉल 29 धावांची आवश्यकता असताना मात्र मोरेसर सर्वेश या ठिकाणी दाखवून देतोय सब्र रख मेहनत जारी आहे, वक्त एक दिन खुद आकर बोलेगा बेटा चला तेरी बारी आहे. निश्चित जिद्द आणि चिकाटी हे माणसाकडे असेल तर निश्चितच कुठलाही खेळ असो त्याच्यामध्ये रोमांच हर्ष भरला जाईल. इथं मात्र अशा आकांक्षा जवळून पाहतोय फलंदाज सर्वेश, ज्याने आपल्या बॅट मधून 2 षटकार खेचून काढले आणि येणारे इथं मात्र जर विचार केला 5 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. समीकरण षटकाराने संधीची थोडस जवळपास येताना पाहतोय, प्रेक्षकांच्या मनामध्ये जी हुरहुर होती काहूर होती या 30 धाव बनतील का नाही त्याला मात्र पालवी फुटलेली पाहतोय या 6 धावेने. नक्कीच पहिल्याच बॉलवर षटकार आलाय, मात्र या षटकाराने काम बनणार नाहीये, काही फटके अजूनही तुम्हाला या प्रकारचे दाखवावे लागतील, मात्र सामना अजूनही संपलेला नाहीये. पाहूया पुढील चेंडू, चालू होतोय गोलंदाज. यावेळेस चांगला फटका बाहेर मिळतोय, गॅप मध्ये चेंडू जातोय एका टप्प्याने आर पार सीमारेषा बाहेर चौकार. वाडा बॅटिंग अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, संघाला आवश्यकता आहे या फटक्यांची आणि ते फटके मात्र सर्वेशच्या बॅट मधून पाहायला मिळतात. आता तर मी एवढंच म्हणेन की जोपर्यंत सर्वेश खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र 15 मारुती कल्याण संघाच्या आशा पल्लवीत असणार आहेत.
निश्चितच सिका संघटित होऊन संघर्ष करा. मूल पाया जर पाहिला बाबासाहेब आंबेडकरांचा तर इथं मात्र तोच संघर्ष पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. मी संघासाठी काय करू शकतोय हे मात्र चित्र दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. मात्र म्हणून तुम्हाला ज्यावेळेस संघर्ष करावा लागतो त्यावेळेस घाबरून जाऊ नका, कारण संघर्ष करण्याची संधी त्याच लोकांना मिळते ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. निश्चित हिम्मत आहे, किंमत आहे, हिम्मत दाखवतोय. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस प्रहार मारा मिळतो इथे येतो मोठा फटका हवाईचा पार अप्रतिम अलौकिक अविश्वसनीय अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सर्वेशच्या बॅट मधून ना प्रहार प्रहार आणि फक्त प्रहार पाहायला मिळतोय. निश्चितच इथं मात्र विजयाचं समीकरण पाहतोय जवळ येऊन ठेपलेलं आहे. 3-13 धावांची आवश्यकता आहे. यस मनोज कोण वाजवेल कोणाचे 3-13 तीन बॉल 13 धावांची आवश्यकता वाडा मॅच. निश्चितच कोण वाजवेल 3-13 इथं मात्र घड्याला मध्ये वाजलेला 12 पाहूया या मॅचचा कोणाच्या बाजूने फिरतोय गारा. खूप चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस सामना स्टार्ट झाला त्यावेळेस मी उल्लेख केला होता दोन्ही संघ मजबूत आहेत आणि त्या कारणास्तव तुम्हाला एक अटीतटीची लढत पाहायला मिळेल आणि ती अटीतटीची लढत मात्र मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. बंद्रा मारुती कालर विपक्षा जॉली कामतगार. निश्चितच प्रयत्न सोडायचे नाहीत, प्रयत्न करून ज्यावेळेस तुम्ही हराल त्यावेळेस त्या प्रयत्नांचा आनंद विजयापेक्षा अधिक मूल्यवान असतोय. अगदी बरोबर आहे. तुम्ही हरलात कसे किंवा तुम्ही जिंकलात कसे त्याहून अधिक महत्वाचं आहे की तुम्ही प्रयत्न किती केलात. निश्चित प्रयत्न पाहता गोलंदाजाच्या तल्ल हाताला मात्र घाम फुटला असेलच. या 3 चेंडू कशा प्रकारे निघतील की 3 धावा माझ्या हातून खर्च होतील का या द्विधा मनस्थितीमध्ये गोलंदाज. यावेळेस चांगला बॅटचा पाहायला मिळतोय चेंडू मात्र जाईल एक टप्प्याने फाइनलच्या रिझन मध्ये. छत्रश सुरू होता परंतु चेंडूला आडू शकले नाही. सी वर्ष बाहेर चौकार. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. पहिल्या 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. षटकार चौकार षटकार चौकार असं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा बनवायच्या आहेत 9. मग आता पुढे पाहू. निश्चितच आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 29 धावा सुद्धा बनल्या होत्या, 30 धावा सुद्धा बनल्या होत्या परंतु त्या पहिल्या इनिंग मध्ये. इथं मात्र चेसिंग करताना 29 धावा पूर्ण होण्याच्या वाटचालीकडे पाहतोय आपण. हे एक चांगलं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. या सर्वेश आपल्या संघाचा हिरो ठरेल का. 2 बॉल 9 रन्सची आवश्यकता. निश्चितच सामना आवडला असेल तर प्रेक्षकांच्या टाळ्या झाल्याच पाहिजेत, कारण खूप चांगली लढत दोन्ही संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती पाल होत आहे. फलंदाज तयार. इथं मात्र आपण पाहू शकता बन्सनच्या माध्यमातून त्या ठिकाणी डेड बॉलचा इशारा. तर समीकरण जे आहे तेच पाहायला मिळेल. 2 बॉल 9 रन्स. निश्चितच मराठी भाषेमध्ये म्हटलं तर मृत घोषित केलेला आहे चेंडूला. तर पाहूया पुन्हा जीवनदान मिळत आहे चेंडूला. तर काय घडेल या चेंडू मागे. निश्चित लक फॅक्टर ज्याला म्हटलं जात तो लक फॅक्टर मात्र कालेर संघाच्या बाजूला लागतो का, कारण त्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर फक्त फक्त एकच धाव कंप्लीट झाली होती. इथं मात्र आशा आकांक्षा या मात्र वाढत गेलेल्या आहेत चेंडू मागे. 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. सामना कसा असावा तर सामना असा असावा. या वेळेस मिस टाइम फटका आणि इथं मात्र लक फॅक्टरचा विचार केला तर जालिक कामतगार संघाच्या बाजूला लागलेला पाहतोय आपण.
साधा मात्र शेवटचा बॉल आहे, नऊ धावांची आवश्यकता, तर या ठिकाणावर ना छक्का नाहीये तर नववा मारावा लागेल. मात्र मोरे सर, काही वर्षापासून आपण पाहतोय की ज्या प्रकारे चलनामध्ये जुन्या 1000-500 नोटा चालत नाहीये त्याच प्रकारे क्रिकेटमध्ये नववा चालत नाहीये. सो सामना एका बाजूने झुकलाय विजयाच्या उंबाटावर. विजयाच्या समीप आपण पाहतोय जॉली स्पोर्ट कामतगर संघ, शेवटचा बॉल, नऊ धावांची आवश्यकता. निश्चितच इथं मात्र गोलंदाजाने कुठल्या प्रकारे चुकी जर केली नाहीये तर विजय निश्चित अनुमान एक्झिट पोल लावला जाईल जॉली कामतगार संघाच्या बाजूने. पण क्रिकेट अनिश्चितने भरला खेळ पाहूया. अंतिम चेंडू या वेळेस अप्रतिम चेंडू आताला जात आहे, निर्धाव राहतो चेंडू. परंतु मी तर कालेर संघास एकच म्हणेन, आम्ही हरलो वांदा नाहीये पण जिंकणाऱ्यासाठी मात्र घाम फुटलेला आहे. येस, अभिनंदन 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 जॉली स्पोर्ट कामतगार. आडला टॉप लग बंद्रा मारुती कालर. नंदन पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. नंदन पाटील तर या सामन्याचा हेरो नो डाऊट, ज्याच्या बॅट मधून आपण 44 धावा पाहिल्या होत्या, 4 चौकार 4 षटकार 11 चेंडू फेस केले होते. एक दमदार इनिंग आपल्या संघासाठी पेश